हाय नमस्कार, घर उघडच आहे. नवरा सकाळी देवाला आवाज जातो म्हणला होता कामाला. रोज म्हणतो या आज होईल पगार आणि उद्या होईल पगार. त्याचे काय पगार होतच नाही. कामाला जातोय का नाही कुणास ठाव. घरनं तर डबा बांधून जातो या. भांडे हे घासून ठेवलेत बाहेरच, कपडे हे झालेत धुवून. आणि ते घरी असलं का नाही आमचं भांडणच लागतंय त्यामुळं मी चालली बघा ज्योतीकड. ज्योती पडली आजारी. ज्योती म्हणजे माझी ननद. ते आता व्हिडिओ करून करून ते तशी सवयच पडायला लागली मला. पण नाही आता म्हणत, पण तुम्ही ओळखून घेत जावा मी ताय म्हणल्यावर. आणि कसं नाव घेऊन म्हणायला बी चांगलं वाटे ना ज्योती ताय. तर चालली बघा मी अशीच कडनं कडनं रानातनं गाडीत. माझ्या नाही पेट्रोल आणि पेट्रोलचा पडला आहे संप. रात्रीच मला म्हणजे मी केलं होतं तिला फोन की या इकडं म्हटलं होतं पार्टी झाल्यावर परत काय आमच्या दोघींचं कॉन्टॅक्टच नाही झालं. या तिला म्हटलं होतं इकडं आपण व्हिडिओ करू म्हटलं कॉमेडी. तर ती मला म्हणली होती येते वहिनी येते म्हणली. मग मी फोन लावला पण परत कळालं की ती आजारीच आहे. आजारी आहे म्हटल्यावर मी म्हटलं मग आता तर बारक्या दिराचा मला फोन आला की वहिनी ज्योतीच्या लय उलट्या ही व्हायला लागल्या त्या. आजारी पडले तिला चक्कर ही येते. त्याला सांगा म्हणजे नवऱ्याला माझ्या सांगा म्हणले तिला दवाखान्यात घेऊन जा म्हणून. तेव्हा काय ते घरी नव्हतं पण आल्यावर मी सांगितलं उशिरा 6:30 की तुमची बहीण लय आजारी आहे म्हणलं. तर मला म्हणलं माझ्याकडं नाही पैसे. मी म्हणलं आहो पैसे नाही पण निदान तिच्याकडे असतील पैसे निदान कसं घेऊन तरी जावं म्हणलं. मी गेले असते म्हणलं पण आता अंधार पडलाय. तिला तापाची गोळी तर घेऊन जावं म्हणलं. नुसती गोळी तर देऊन या. आंबट चिड झाला त्याला वाटतं त्याच्या सगळ्यांना पुढं पुढं करावा. आणि कुणाच्या गरजेला अजिबात उभा राहत नाही. मग रात गेली तशीच. मग परत काय नंतरचा फोनच नाही आला. फोन नाही आल्यावर मग म्हणलं आता आपलं काम आवरलं तर जाऊन यावं म्हणलं. काय आमच्या इथं किराणा दुकानात मी गेली होती बरं का गोळी आणायला पण दुकानात नव्हती गोळी. पण गोळी नव्हती म्हणलं चला जाऊन भेट तर घेऊन या बाबा म्हणून निघाली. या ठिकाणी असंच माळा माळा निघाली. हा ऊसाच्या पलीकडं आपलं घर आहे. आता इकडून निघाली रानातनं. चार्जर घेतलाय संग माझ्या फोनला चार्जिंग करायला. लाईटीचा एक लय प्रॉब्लेम होतो या इकडं. आणि बघा मला एकतर चालणं होत नाही. म्हटलं गाडी घेऊन जाईल. माझी तर गाडीत पेट्रोल नाही. नवरा माझा घरी असला की आमच्या दोघांचं लय भांडण होतं. भांडण म्हणजे ती लय भांडण करायसारखंच करतं. लय शापरलवानी करतं. कुठं त्याच्या नादाला लागत बसत. म्हणलं तू बस बाबा घरात मीच जाते म्हणलं घरात ना. लेकरं गेले शाळेत. काव्य आज आहे सुट्टीवरच. काव्यला म्हणलं जा शाळेत. तर काव्य मला म्हणले माझं नाक बंद झालं आहे म्हणली. मी काय आज शाळेत जाणार नाही. नाही तेव्हा राहा घरी म्हणलं का ना आजच्या दिवस. तर ऐकत नाही. आता बघा सुट्टी आहे आज काव्याची. काव्य गेली मैत्रिणीकडं. तिची मैत्रीण बी तसलीच 8 दिवसातून एकदा दोनदा शाळेत जाईल. काव्य जाते शाळेत. सुट्टी नाही करत काव्य. छोकली पण सुट्टी नाही बरं का करत शाळेची. पण हुशारच नाही तेवढे शाळेत. कारण काल मी त्यांचा शब्द घेत होते सजोडे शब्द मराठीच. काव्यनं बरोबर उत्तर दिले पण छोकलीनं दिले नाही. छोकली ना घरातलं काम करते ना शाळेत बी हुशार आहे. बघा आता चालत चालत लय लांबपर्यंत आली. हो का उसानं दोन्ही बाजूनं उस आहे. आता त्या चिचपशी निघल्यावर मी मधनं कवच येत नाही. मला माहीत बी नव्हती ही वाट. एकदा ज्योतीबाई संग आले होते
तेव्हा मला माहिती झाली ही मधली वाट. आधार कार्डासाठी जायचं होतं करमाळ्याला, पेट्रोल पंप बंद, जवळ 1 रुपया नाही. नवरात्र नुसता माझा म्हणतोय माझा होईन पगार, मग मी ही ते आणतो. राती भांडत होता मला, इटलेलं कालवण म्या खाल्लं, इटलेलं कालवण म्या खाल्लं, मला खाया सुद्धा चांगलं वांगाळ नाही. मग आता तुम्ही सांगा, मी तरी इकडे किती बघते, सगळं बघते का नाही? माझ्याजवळ माझ्याच कष्टाचं माझ्याजवळच राहत नाही पैसे, सगळं घरात उडत्यात आहे. आणि नवरा मला काय म्हणतो की मला इटलेलं कालवून खायला घातलं, त्यानं तर इटलेलं कालवून खाल्लं. का मावशी चालली तिकडं गावात? गुरांचा वय आता माघारी येते की माघारी येते चालली. मावशी म्हणतात माझ्या घरांचा हेडे काढ. तर मी तुम्हाला सांगायला लागलो, ती नवरा माझा म्हणतोय की मला इटलेलं कालवण खाया घातलं. मी म्हणलं तुम्ही तरी इटलेलं खाल्लं, आम्हाला तर इटलेलं बी कालवण नव्हतं. लेकरं तर माझी चहा आणि चपाती खाऊन काल शाळेत गेलते, आणि रात्री पण चहा चपातीच खाल्ली लेकरांना. मी तर जेवणच केलं नाही, मला चपाती गिळवत बी नाही, घरात पीठ नाही, कालवणाला काय नाही. मग ह्याला कळत नाही का आपल्याला जर चांगलं वांगा खायला लागतं तर घरात बाजार लय मोठा आणून ठेवा ना. मग घरात असलो का मी करत नाही का खायला ह्यांना? मला तर कधी कधी लय शंका येते खरंच कामाला जातो का नाही का, उगाच डबा बांधतो ना आमच्या जीवाला कार करतो, नुसत्या थापा हाणतो. मला बी पाकलाच वाटते आणि मलाच म्हणतो अजून थांब तुझे पोल खोलच करतो, थांब तुझे पोल खोल कर बाबा म्हणलं. उलट तू आयता आमच्या जीवावर बसून खातोय. माणसाला नगबर लेकरू जर कुणाचं असलं तर हो का? आता अशी रोडला लागली तर इथनं माझं घर नाही दिसायचं बघा. तर लय पटापट आली चालत. काय सांगायला लागली होती तुम्हाला? घरात असल्यावर मी काय करून घालायचे नाही वय. आणि म्या इकडनं मीही तुम्हाला हे सांगायला लागलो होती की नगबर लेकरू जरी कुणाचं असलं तर माणूस का नाही 8 दिवस आपल्यापेक्षा असलं की आपण म्हणतो बाया काय त्यांचं समजत बसायचं म्हणतो का नाही? पोटचं लेकरू असलं तर त्याला म्हणतो की ह्याला आयतं सांभाळतो या कामा धंद्याला जा. पोटच्या लेकराला कुणी सांभाळत नाही, सांभाळतंय का फुकट मोठं झाल्यावर? बारक्यापणे सुद्धा त्याला म्हणतात तेवढा तांब्या उचलून दे इकडं. बारक्या नगबर लेकरांना सुद्धा माणूस काम सांगतोय. हे हातभर गडे बायकोच्या जीवावर बसून खाणार, वरनं बायकोलाच भांडणार. मग विचार करा तरी पण मी चुकीची कशी काय? तुम्ही सांगा कशी काय? तरी पण मीच चुकीची कशी काय? ह्याचं पैसे नेमकं ह्यो काय करतो कुणाश ठाव? घरात असलं का नाही म्हणजे इतकं येड्यावाणी करतो ना त्यो. मला घरात थांब वाटत नाही. आम्ही दोघं एका जागेला असलो ना आमचं भांडणच होतं, मला पटतच नाही त्याचं एक पण गुण मला पटत नाही. आता आली जवळजवळ ज्योतीच्या इथं, तर व्हिडिओ लय मोठा होईल माझा. हरभऱ्याची भाजी आहे, कंपाऊंड आहे इकडं ना. तर आली बघा मॅडमच्या घराच्या जवळजवळ तर त्यात तर घर आहे तिचं. आपण बघू काय दुखतंय काय नाही. व्हिडिओ कवाचं बी कवा बी टाकत असते ना, मला बी चालणं होत नाही तरी पण मी चालते बघा. एवढं लांब आली चालत चालत. हे तर पहिलं मी राहत होते, आयुष्यभर मला आठवलं.